उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरच्या वतीने सोलापूर मुख्य बसस्थानकात अपघाताची जनजागृती करण्यात आली आहे. मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट वाहन चालवणे यामुळे अपघात होतात. रविवारी सकाळी सोलापूर बसस्थानकात मोठी गर्दी होती. जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जनजागृती करत पथनाट्य सादर करण्यात आले. दुचाकी चालवताना मोबाईल टॉकिंग करणे किंवा विना हेल्मेट वाहन चालवणं हे अतिशय धोकादायक आहे, अशी जनजागृती आरटीओ अधिकाऱ्यांनी पथनाट्यामार्फत करण्यात आली आहे. यावेळी मोटार वाहन निरीक्षक शीतलकुमार कुंभार, राहुल खंदारे, शिवाजी सोनटक्के आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरवर्षी जागतिक पातळीवर नोव्हेंबर महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी जागतिक रस्ते अपघातात बळी पडलेल्यांचं स्मरण म्हणून वर्ल्ड डे ऑफ रिमेंबरन्स इन रोड ट्रॅफिक विक्टिम्स असा डे दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगानं केंद्र सरकार, राज्य सरकार, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, मोटर व्हेकल डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट, पोलीस महाराष्ट्र पोलीस अशा संयुक्त विद्यमानं जागतिक अपघातात बळी पडलेल्यांचा स्मरण व्हावं आणि भविष्यातसुद्धा असे अपघात घडू नयेत त्याबद्दल कोणत्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण स्मरण दिन साजरा करतो. की रस्ता अपघात हे एक अनवॉन्टेड इन्सिडेंट किंवा मिशअप दुर्घटना म्हटली जाते, की अशा पद्धतीची घटना कुठंच घडली नाही पाहिजे. कुणालाही वाटत नाही की अपघात ही अशी गोष्ट असते की अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीला किंवा बघणाऱ्याला किंवा इतर रोड युजर्सला ऑक्युपंटला कुणालाही वाटत नसतं की आपला अपघात व्हावा, पण तो होऊ नये म्हणून कुठल्या दक्षता घेतल्या पाहिजेत. अपघात घडल्यानंतर त्याची सिव्हिअरिटी काय आहे, बरं घडलाच तर तो त्याचे दुष्परिणाम कमीत कमी कशा पद्धतीनं केले जावेत यासाठी वाहतूक विभाग किंवा परिवहन विभाग, मोटर वाहन विभागाचे आरटीओ प्रशासन, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती ही सदैव प्रयत्नशील असते, पण वारंवार अपघाताचं प्रमाण वाढतच आहे. हे प्रमाण कमीत कमी कशा पद्धतीनं आपण करू, प्रत्येक म्हणजे लहानातल्या लहान मुलापासून अगदी प्रौढ व्यक्तीपर्यंत अपघाताची सिव्हिअरिटी आणि अपघातातलं मिटिगेशन म्हणजे त्याची तीव्रता कमी केली जाईल ह्याच्यासाठी जनजागृती व्यापक प्रमाणात व्हायला पाहिजे, म्हणून आपण अशा पद्धतीचे दिवस वर्षभर साजरे करतो.